मी तिथे एक माणूस पाहिला, तिथे बसून भाजीपाला विकताना, जो झळाळत होता. तो फक्त माझ्याकडे पाहतो, आमच्या नजरा एकमेकांची भिडतात. मग तो जोर जोराने हसतो, मी सुद्धा हसलो. फक्त एकमेव कारण ज्यामुळे तुम्ही बऱ्यापैकी समजूतदारपणे वागता, जर तुम्ही जागरूक बनलात याबद्दल, तर जिवंत असण्याच्या सर्व अद्भुत शक्यता तुमच्यासाठी खुलतील. इंग्रजीत तुम्हाला ह्युमन बीईंग असं म्हटलं जातं. मला हवंय तुम्हाला याचा अर्थ कळावा. एक मानव असणं म्हणजे, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कसं धावायचं माहिती आहे, उडी कशी मारायची हे माहिती आहे, आयुष्याच्या धावपळीत सर्कस कशी करावी हे माहिती आहे. मानव म्हणजे तुम्हाला असण्याची कला माहिती आहे. ह्युमन बीईंग, बीईंग म्हणजे असण्याची कला तुम्हाला माहिती असणे. पण आज दुर्दैवाने हीच गोष्ट तुम्हाला ठाऊक नाही. तुम्हाला फक्त असण्याची कला जाणून घ्यायची असेल तर आपल्याला काही मूलभूत पैलू जाणून घ्यावे लागतील. तुम्ही नश्वर आहात की अमर? नाही नाही नाही, जरा नीट लक्ष देऊन बघा आणि सांगा मला, तुम्ही नश्वर आहात की अमर, खरं सांगा. ओ, म्हणजे याचा अर्थ तुम्ही एक दिवस मरणार आहात. हे ठीक आहे का? हे ठीक आहे का, तुम्ही एक दिवशी मरणार? मी तुम्हाला दीर्घायुषी होण्याचा आशीर्वाद देतो, पण तरी देखील एके दिवशी तुम्ही मरणार आहात, हा आशीर्वाद देऊन सुद्धा. कारण हेच जीवनाचं स्वरूप आहे, त्याला मरावं लागतंच, नाही का? आणि मला भरपूर खुशी होतीये की एके दिवशी तुम्ही मरणार आहात. कारण जर तुम्ही कायमचंच इथं राहिलात तर तुमचा पुष्कळ त्रास सहन करावा लागेल, नाही का? आता एवढ्या थोड्याशाच काळात किती गोंधळ आपण माजवलाय, असं समजा तुम्ही कधी मरणारच नसाल. उफ, प्रचंड गोंधळ, नाही का? मरण चांगलंय. हॅलो, मरण चांगलंय का? योग्य वेळी मरण, आज नाही, एका अनुकूल वेळी आपल्या सर्वांचा मृत्यू होणं चांगलंय का? तुम्ही हे समजवून घेतलेलं मला हवंय. ही एक अशी गोष्ट आहे जी मनुष्य अजूनही स्वीकारू शकला नाहीये. जर ते त्यांची नश्वरता कृतज्ञतेने हाताळायला शिकले तर जीवन अनेक प्रचंड मार्गांनी खुलं होतं. ते ठीक आहे सद्गुरु, पण माझी कुंडली म्हणते की मी 90 जगणार आहे. तुमची कुंडली काही सांगत असेल, अगदी ज्या माणसाने तुमची कुंडली लिहिली तो त्याच्या कुंडलीने जे म्हटलं त्या आधीच तो मेला असेलही. फक्त एक कारण, फक्त एकमेव कारण ज्यामुळे तुम्ही बऱ्यापैकी समजूतदारपणे वागता, ते म्हणजे तुम्ही नश्वर आहात म्हणून, हो की नाही? जर तुम्ही अमर असता तर तुम्ही काय काय केलं असतं, बापरे. जेव्हा तुम्ही कोलकाता शहरात वाहन चालवता तेव्हा तिथे काही अमर लोक रस्ता ओलांडत असतात. तुम्ही त्यांना पाहिलंय ना, ते अमर आहेत. जर त्यांना एखाद्या वाहनाने स्पर्श केला तर त्यांना प्रचंड वेदना होतात आणि मृत्यूही होऊ शकतो. असं असूनही बरेच लोक त्यांना हवं तसं वागत आणि चालत असतात. जरा कल्पना करा, जर तुम्ही त्या व्यक्तीला अमर बनवलं तर मग या जगात अत्याचार कळस गाठेल. म्हणून एकमेव कारण का बरेच लोक समजूतदारपणाने वागतायत आणि ते म्हणजे नश्वरता. तुम्ही काही मित्र पाहिलेत का, किंवा कदाचित तुम्हीच पूर्णपणे धुमाकूळ माजवत मूर्खासारखे वागत होतात आणि अचानक एके दिवशी तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही, असं वाटतं की तुमचं मूत्रपिंड किंवा तुमचं हृदय बंद पडतंय, कदाचित तुमच्याकडे जर तुम्ही हे दुरुस्त केलं नाही तर कदाचित 6 तुम्ही मराल. अचानक ते कसे शिस्तबद्ध होतात, तुम्ही हे पाहिलंय का? ते सकाळी लवकर उठले, योग केला, व्यवस्थित खाल्लं, सर्व काही ठीक केलं. तुम्ही अशा लोकांना पाहिलंय का? पूर्ण जीवन परिवर्तन झालं. याचं सोपं कारण की त्यांना त्यांच्या नश्वरतेची आठवण करून दिली गेली म्हणून. मी तुम्हाला हे सांगायला हवं, हे बऱ्याच वर्षांपूर्वी घडलं. मी बेंगलोर शहरात होतो, मला भाजीपाला बाजारात जायला आवडतं. मी कुठेतरी ड्रायव्हिंग करत असल्यास
मला एक भाजीपाल्याचा ठेला दिसला, आठवडा बाजाराचा ठेला. मी लगेच गाडी थांबवून आणि बाजारात सरळ हिंडत असे. कोंबडीपासून अंडीपासून भाज्यांपर्यंत ती वेडीवाकडी औषधीमुळे जी तुम्हाला अदृश्य करतात असं सर्व काही. मला फक्त बोली लावायला आवडतं. असं असलं तरी मी भाज्या किंवा कोंबडी खरेदी करणार नाही. मी त्या सर्वांची भाव बोली लावतो, नंतर त्यांना थोडे पैसे देतो आणि निघून जातो, कारण मी घेतलेल्या वेळेसाठी. फक्त बोली लावणे पण काही विकत न घेता, कारण माझ्याकडे ते खरेदी करण्यास आणि घेऊन जाण्यास जागा नाही. तर याप्रमाणे एक दिवस मी बेंगलोर शहरातल्या भाजीच्या बाजारात होतो. मग मी तिथे एक माणूस पाहिला, तिथे बसून भाजीपाला विकताना, जो झळाळत होता. मी फक्त त्याच्याकडे पाहिलं, विश्वासच बसेना हा इथं भाजीच्या बाजारात काय करतोय. तो फक्त माझ्याकडे पाहतो, आमच्या नजरा एकमेकांची भिडतात. मग तो जोर जोराने हसतो, मी सुद्धा हसलो. मग मी त्याच्याकडे गेलो आणि म्हणालो, तू इथं काय करतोयस? आणि तो म्हणाला, या या. त्याने त्याचं छोटं भाजीचं दुकान उघडलं आणि मला खाली बसण्यास सांगितलं. मग आम्ही दोघं दुकानात बसलो. मग तो मला त्याची कथा सांगायला लागला. तो त्याचं सामान्य जीवन जगत होता, पत्नी आणि दोन तीन मुलं वगैरे. एके दिवशी तो आजारी पडला. मग इतका आजारी पडला की त्यांनी त्याला सरकारी रुग्णालयात सामान्य कक्षात दाखल केलं. त्यांनी त्याला तिथं ठेवलं. दररोज त्यांना वाटायचं की तो मरणार, परंतु काही मरत नव्हता. दररोज त्यांनी विचार केला की तो मरेल, पण तो काही मेला नाही. दोन तीन महिने गेले, नंतर तिथे जागा नव्हती, म्हणून त्यांनी त्याला बाहेर खुल्या जागेत ठेवलं, कारण हा माणूस जगतही नाही, मरतही नाही. मग सुमारे 3 महिन्यानंतर त्याच्या पत्नीनं येण्याचं थांबवलं. तिचा संयम संपला होता. किती वेळ यायचं जायचं आणि त्याच्यासोबत बसायचं, हा काही जगतही नाही आणि मरतही नाही. 4 महिने किंवा 4 महिन्यांहून अधिक काळ तो तिथे रुग्णालयाच्या खुल्या जागेत पडून होता. कोणीतरी त्याला भाकरीचे तुकडे देत, आणि त्याला माहितीही नव्हतं. दररोज त्याला वाटायचं की तो आज मरणार, पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो बरा व्हायचा. पुन्हा त्याला वाटायचं तो मरणार, आणि हे असंच चालू राहिलं. इट वेंट ऑन लाईक दिस. 4 महिन्यांनंतर तो हळूहळू बरा झाला. पण त्या दरम्यान एक विलक्षण गोष्ट त्याच्यासोबत घडली. सर्व काही उडून गेलं. दररोज तो विचार करायचा की आजचा दिवस शेवटचा आहे, आणि मग तो एक दिव्य तेजानं झळाळणारा हर्षोल्लासी मनुष्यात बहरून आला. पुन्हा भाजीपाला विकायला परत आला. बायको गेली, मुलं गेली, सर्व काही गेलं. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यातला मीपणा गेला होता. फक्त 4 महिने नश्वरतेच्या संपर्कात राहिला आणि त्याच्यासोबत हे घडलं. हे फार महत्वाचं आहे. नेहमी तुम्ही तुमच्या वास्तविक नश्वर स्वरूपाच्या संपर्कात राहिलं पाहिजे. ही एक विचित्र गोष्ट वाटते. सद्गुरू मृत्यूबद्दल का बोलत आहेत? आम्हाला जगायचं आहे. तुम्हाला न समजणारी गोष्ट म्हणजे, मी आता असं म्हणू शकतो की तुम्ही जगत आहात, किंवा मी असं सुद्धा म्हणू शकतो की तुम्ही मरत आहात. खरं पाहता तुम्ही मरत आहात. एके दिवशी निश्चितपणे ही प्रक्रिया पूर्ण होईलच, हो की नाही? हॅलो. जीवन आणि मरण हे एकाच गोष्टीसाठी दोन शब्द आहेत, नाही का? आत्ता आपण हळूहळू मरत आहोत, एके दिवशी ते पूर्ण होईल. आज ते चालू आहे, चालू आहे की नाही? आज मृत्यू चालू आहे की नाही? ते चालू आहे. म्हणून ज्याला तुम्ही जीवन म्हणता आणि ज्याला तुम्ही मृत्यू म्हणता, त्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. ती एकच गोष्ट आहे, घडतीये. जर तुम्ही जागरूक बनलात याबद्दल, तर जिवंत असण्याच्या सर्व अद्भुत शक्यता तुमच्यासाठी खुलतील.